आपका स्वागत है। नमस्कार, बीएस क्राइम इंडिया न्यूज की ओर से मैं नेहा मिश्रा शमशेर खान की खास खबर पर एक नजर। तालुका लखनदुर के चार भट्टी गांव में श्रावण मास पर हनुमान चालीसा के अवसर पर महाप्रसाद का आयोजन। हर साल की तरह इस साल भी चार भट्टी गांव में 8 सितंबर को श्रावण मास के अवसर पर माननीय नाना बाबू पटोले जी ने बड़े पैमाने पर हनुमान चालीसा का आयोजन किया। इस कार्यक्रम के अवसर पर खासदार मधुकर कुकड़े, भंडारा और गोंदिया जिले के लोक नेते व किसान बंधु, भंडारा जिला परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे आदि सम्माननीय मान्यवर और गांववासी उपस्थित थे। इस हनुमान चालीसा पर गांववासियों में जोश दिखाई दिया, साथ ही कार्यक्रम के वक्ताओं ने महाप्रसाद का भी आयोजन किया। हा जो आपला गेल्या 18 वर्षापासून आपण हा सतत हा कार्यक्रम करतोय आणि इथं आल्यानंतर ज्या पद्धतीचा जो आनंद आहे, पण ईश्वर पण ईश्वराची कृपा पण बघा, गेल्या 2-3 दिवसापासून असं लागलं की झड काही आता 15 दिवस जाणार आहे। काल संध्याकाळपर्यंत पाण्यानं काही पिच्चा सोडला नाही रात्रीपर्यंत, आणि आपल्याला सगळ्याला वाटत होतं का या वर्षीची आपली चारपटीची यात्रा जाते पाण्यात, पण आपला देशही डिझेल पेट्रोल निर्यात करते ही आपल्या देशाच्या लोकांना अनेक लोकांना माहिती आहे। आपला देश हे जवळपासचे आपले जे देश आहेत मलेशिया सिंगापूर अशा या देशामध्ये आपलाही देश डिझेल पेट्रोल निर्यात करतो। आपला देश निर्यात करत असताना किती रुपयाला करते? डिझेल 34 रुपये आणि पेट्रोल 36 रुपयामध्ये आपल्या भारत देशातून दुसऱ्या देशामध्ये डिझेल पेट्रोल निर्यात करतो। किती? 34 रुपयात डिझेल आणि 36 रुपयामध्ये पेट्रोल। आज आपल्या देशामध्ये डिझेल आणि पेट्रोलचे भाव किती आहेत? म्हणजे आता 76 रुपये म्हणजे 80 रुपयावर आपण गेलो, आणि पेट्रोल 89 रुपये म्हणजे आता 100 रुपयावर आपण चाललो, आणि आपला देश दुसऱ्या देशाला डिझेल पेट्रोल केवढा करतोय? 34 आणि 36 रुपये। म्हणजे या निमित्तानं देशातल्या लोकांना लुटताय की नाही? मी भाजपचे लोक आहेत, हे नेत्यांना नेतागिरी करू द्या, आपल्याला त्यांचा काही विरोध नाही करायचा आहे। त्यांना आता निवडणुकीमध्ये पुढचे आपण सांगू त्यांना कसं राहते करा, लोक कसे ठोकतील त्यांना मी तुम्हाला, मी आत्तापासून मला काही काही गोष्टी पुढे दिसतात, इतकं मार मारतील या लोकांना, यांच्या नेत्यांना, या भाजपच्या, ही काही सोय नाही। आता डिझेल पेट्रोल समजा दुसऱ्या देशाला आपला देश 34 रुपये आणि 36 रुपयाला विकत असेल, तर भारताच्या लोकांना म्हणजे 80 आणि 89 रुपये, 80 रुपयाला डिझेल आणि 89 रुपयाला पेट्रोल असं विकत असेल तर या देशाच्या जनतेची लूट आहे की? आता काही लोक विचार करतात की आम्हाला काय करायचं डिझेल पेट्रोलचे भाव वाढले, आमच्या घरी थोडी फटफटी आहे, आमच्या घरी थोडी ट्रॅक्टर आहे, पण आज शेती करणाऱ्यामध्ये आपण पाहतोय की डिझेल पंप असून गेल्या 4 वर्षापासून महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या शेतीच्या विद्युत पंपांना कनेक्शन दिलं नाही गेल्या 4 वर्ष। देवेंद्र फडणवीसचं सरकार येऊन महाराष्ट्रात आता 4 वर्ष झाली, 4 वर्षापासून आमच्या शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाला एबी पंपाला त्यांनी अजून कनेक्शन दिलं नाही। मग ज्यांनी बोर केला असेल, ज्यांनी विहीर केली असेल, तर मग तो काय आला? डिझेल पंपच लावेल ना पंप, हे चोरीचं कनेक्शन लावलं तर ताबडतोबनी येऊन पकडतात एमएससीबी वाले आणि मग त्याच्यावर दंड करतात। म्हणून मी आपल्याला सांगतो की शेतीमध्ये असो की शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आता डिझेल हे सगळ्यात महत्वाचं झालं। मातेतेल तर बंदच करून टाकलं सरकारनं, पण आज आपल्या देशात आपल्या देशाच्या लोकांच्या खिशातून मोठ्या प्रमाणात नरेंद्र मोदीचं सरकार आल्यापासून, नरेंद्र मोदीचं सरकार आल्यानंतर नरेंद्र मोदीचं एक भाषण, त्यांनी भाषणं खूप केली, कारण की त्यांच्या भाषणाला जुमले म्हणतात म्हणजे घोषणाबाद सरकार, त्यांनी सांगितलं की नरेंद्र मोदी या देशाचे प्रधानमंत्री झाले किती नशीबवान आहेत। सरकार आल्या आल्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जे कच्च्या तेलाचे भाव जे होते ते पहिल्याच्या सरकारपेक्षा अर्ध्या पटीपेक्षा कमी आले, म्हणजे सरकार ते मोदी सरकार आल्याबरोबर जागतिक बाजारपेठेमध्ये जेवढे काही भाव होते त्याच्या अर्ध्या पटीवर डिझेल पेट्रोलचे भाव कमी झाले। पण जे मनमोहन सिंगाच्या सरकारमध्ये ज्या भावाने डिझेल पेट्रोल विकलं जात होतं त्याच्यापेक्षाही महाग करून या देशाच्या जनतेला लुटण्याचं काम सुरू केलं। नाटाजी पत्र दिले नाना भाऊ अटल, नाना भाऊ आम्ही दिल्लीला जाऊ, निधी आम्ही त्या भडत करू,
नाना भाऊ ज्या निधी करता चार वेळ दिले गेले एक हजारपण आलं पाहिजे वाढलं पाहिजे आणि हे फिरण वाढू की जन माणसाचे असुखण्या करता आम्ही तिन्ही लोक आपल्या पाठीशी राहू हा आश्वास देतो. या ठिकाणी पुन्हा एकदा परमपूज्य परमभक्त रामदासांनी वंदन करतो, हनुमानजी त्यांनी नतमस्तक होतो आणि मा दुर्गाला शक्ती देतो की माझ्या मनाने एवढी शक्ती देऊ की पुढच्या वेळेस ही कंस सरकार चालली पाहिजे आणि हा शोध करतो आणि माझं म्हणून थांबितो. जय जय विदर्भ जय मा. आणि संपूर्ण इथे उपस्थित सर्व जनता आणि बालमित्रांनो, आताच आपल्याला सांगितलं की प्रत्येक वर्षी भाऊ इथे हनुमान चालीसा पाठाचा कार्यक्रम आयोजित करतात. आपल्याला सर्वांना माहिती आहे की भाऊ खासदार होते आणि खासदार केला त्यांनी कशा प्रकारे लाच मारली आणि त्याच्यानंतर ते आपल्या जनतेसाठी आपल्या लोकांसाठी खबर आप तक पहुंचाने के लिए आप जो शेयर और लाइक करते हैं उसके लिए हम आपके आभारी हैं. देखते रहिए बीएस क्राइम इंडिया न्यूज़. नमस्कार.